एम स्टेनोग्राफर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. लोकराज्य मासिक जानेवारी 2024, रेडी स्टार्ट. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला. सावित्रीबाईंनी 1848 साली शाळेचे काम सुरू केले होते. तेव्हापासून 1897 पर्यंत म्हणजेच जवळपास 50 वर्ष त्या अखंडपणे कार्यरत राहिल्या. आज स्त्रिया जेव्हा कोणत्याही क्षेत्रात भरारी घेतात तेव्हा त्या भरारी घेणाऱ्या पंखामध्ये बळ सावित्रीबाईंनी भरले आहे याची जाणीव झाल्या वाचून राहत नाही. प्यारा, महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना 125 वर्षापूर्वी स्त्री शिक्षणासाठी संघर्ष करावा लागला. तत्कालीन सनातनी समाजाच्या विरोधाचा सामना करून स्त्रियांच्या शिक्षणासाठीचे दरवाजे उघडावे लागले. 125 वर्षानंतर फुले दाम्पत्याच्या संघर्षाला असलेली गोड फळे दिसत आहेत. त्यामुळे सर्व क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून किंबहुना अनेक क्षेत्रात त्यांच्या एक पाऊल पुढे टाकून काम करताना दिसत आहेत. स्त्रियांनी काबीज केले नाही असे एकही क्षेत्र राहिलेले नाही. प्यारा, ज्योतिराव आणि सावित्रीबाईंनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यामध्ये बुधवार पेठ परिसरातील भिडेवाड्यात मुलींसाठी देशातील पहिली शाळा सुरू केली. ज्या काळात स्त्रियांना शिकण्यास विरोध होता त्या काळात स्त्री शिक्षणाचे पाऊल उचलण्यात आले होते. स्त्री शिक्षणाच्या विरोधात असलेल्या कर्मठ समाजाने ज्योतिराव आणि सावित्रीबाईंना खूप त्रास दिला होता. शाळेत जाणाऱ्या सावित्रीबाईंच्या अंगावर शेण आणि दगड भिरकावले होते. सावित्रीबाईंनी त्याच दगडांनी मुलींच्या शिक्षणाची वाट निर्माण केली आणि शेणातून त्या वाटेवर फुले अंथरली. प्यारा, भिडेवाड्याच्या ठिकाणी होणारे राष्ट्रीय स्मारक हे अन्य स्मारकांसारखे केवळ स्मारक किंवा नवे पर्यटन स्थळ असणार नाही, तमाम महाराष्ट्राचे आणि देशवासियांचे ते प्रेरणास्थान बनेल. जगभरातील पर्यटक जेव्हा भारतात येतील तेव्हा त्यांची पावले भिडेवाड्याच्या स्मारकाकडे वळतील. त्यांच्यापुढे महाराष्ट्रातील आणि भारतातील स्त्रियांच्या शिक्षणासाठी कराव्या लागलेल्या संघर्षाची गाथा उलगडत जाईल. राजकीय हेतूने अनेक सुमारांचे उदात्तीकरण केले जाण्याच्या काळात ज्या फुले दाम्पत्याने महाराष्ट्राला आणि देशाला पुरोगामी विचारांची दिशा दिली त्यांचे कर्तृत्व तिथे उलगडले जाईल. त्या दृष्टिकोनातून या स्मारकांचे महत्त्व अनन्यसाधारण असेल. प्यारा, ज्योतिरावांच्या प्रत्येक कार्यात सावित्रीबाईंनी खांद्याला खांदा देऊन उभ्या राहिल्या. शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रातही काम करणे गरजेचे आहे. स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. काही अनिष्ट रूढी प्रथांनाही त्यांनी आळा घातला. बाल जरट विवाहातील प्रथा त्या काळात होत्या, त्यामुळे अनेक मुली वयाच्या 12-13 वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशोपण करून कुरूप बनवले जाई. विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुटुंबातल्याच कुणातरी थोराच्या वासनेची शिकार बनत. कुटुंबातूनच लादलेले मातृत्व आणि गरोदर विधवा म्हणून समाजाकडून होणारा छळ अशा दुहेरी कात्रीत या महिला सापडत. जन्माला येणाऱ्या मुलाला यातनाशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्याचा मार्ग पत्करत किंवा भ्रूण हत्या करत. या समस्येवर उपाय म्हणून ज्योतिराव सावित्रीबाईंनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केली. सावित्रीबाईंनीच ते चालवण्यात पुढाकार घेतला आणि ते समर्थपणे चालवले. अभागी विधवांचे त्या बाळंतपण करत. बालहत्या प्रतिबंधक गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या
काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले. प्यारा, विधवांचे केशोपण करण्याची क्रूर प्रथा रद्द करण्यासाठी ज्योतिराव सावित्रीबाईंनी पुढाकार घेतला. स्टॉप. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधील लिंकवर क्लिक करा. डिक्टेशन आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या एम स्टेनोग्राफर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.